सर्वे वेलकम बैक टू प्राचीज कॉर्नर। तर आज मी एक खूप छान अशी क्विक रेसिपी घेऊन आलेली आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे पोटॅटो बाईट्स। तर पोटॅटो बाईट्स कसे बनवायचे तुम्हाला आजच्या व्लॉग मधून पाहायला भेटणार आहे। सो हा व्लॉग पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। आणि आपली जी सिरीज चालू आहे रेसिपी सिरीज, ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शन्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर आता आपण पोटॅटो बाईट्स बनवायला चालू करूया। पोटॅटो बाईट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य, दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत उकडवून, एक वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी कॉर्नफ्लॉवर, एक टेबलस्पून रेड चिली पावडर, एक टेबलस्पून रेड चिली फ्लेक्स, एक टेबलस्पून ऑरेगॅनो, एक टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे आणि एक टेबलस्पून काळी मिरी पावडर घेतली आहे। हे लागणारं आहे साहित्य। पोटॅटो बीट्स बनवायला आता आपण सुरुवात करणार आहोत। तर पहिलं आपण सर्वात प्रथम हे बटाटे घ्यायचे आहेत उकडवलेले। तर आपण ह्याला पहिलं छान प्रकारामध्ये किसून घेणार आहोत किसणीने, कारण की हे जर आपण किसून घेतले खूप छान प्रकारामध्ये स्मॅश करून घेतले तर आपले पोटॅटो बीट्स खूप सुंदर लागतील आणि खूप छान असे क्रंची क्रिस्पी होतील। सो तुम्ही पण आधी करताना हे छान प्रकारामध्ये किसून घ्या। पण किती छान प्रकारामध्ये त्याचं स्नॅश करून घेतलेलं आहे बटाट्याचं किसणीने, तसं तुम्ही देखील करून घ्या कारण की ते खूप सुंदर लागेल मग नंतर जेव्हा ते पोटॅटो बाईट्स आपले रेडी झाल्यावरती खूप क्रंची क्रिस्पी लागेल। सो त्याच्यासाठी तुम्ही असंच किस करून घ्या, बटाट्याचं स्नॅश करून घ्या। नंतर आता आपण घेणार आहोत हे तांदळाचं पीठ एक टेबलस्पून, आपण टाकणार आहोत हे कॉर्नफ्लॉवर दोन टेबलस्पून, आता आपण घेतलेलं आहे रेड चिली पावडर एक टेबलस्पून छोटा चमचा, तुम्ही पाहू शकता, काळी मिरी पावडर एक टेबलस्पून, हे रेड चिली फ्लेक्स एक टेबलस्पून। त्याच्यानंतर आपण घेतलंय मीठ चवीप्रमाणे, आता हे सर्व साहित्य जे आहे ते आपण एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण घ्यायचं नाही, अजिबात पाणी नाही टाकायचंय। छान प्रकारामध्ये आपण डो बनवून घेतलेला आहे आणि आता पुढची स्टेप काय असणार आहे तुम्हाला तर लवकरच समजेल मी काय कसं करते ते। सो आपण असा डो छान प्रकारामध्ये बनवून घेतला, तुम्ही पाहू शकता, तुम्ही पहिला थोडंसं हाताला तेल लावून घ्या नाहीतर ते पूर्णपणे आपल्या हाताला चिटकून राहील आणि ते जमणार नाही आपल्याला करण्यासाठी, त्याच्यामुळे तुम्ही करायच्या आधी हाताला तेल लावून त्यातला असा मी अर्धा गोळा काढून घेतलेला आहे। सो आता ह्याची मी आता लढी बनवणार, तुम्हाला दाखवते मी कशी बनवायची आहे। खूप इझी आहे आणि आता आपण ह्याला कट करणार आहोत सुरीच्या साह्याने। आपण असा हाताने शेप द्यायचा आहे चौकोन असा,
तुम्ही पाहू शकता मी कसा चौकोन असा शेप दिलेला आहे त्याला। आपल्याकडे सर्वांच्याच घरी असे काटा चमचा असतात, त्याच्या आणि त्याच्या साह्याने आपण ह्याला हलक्या हाताने शेप द्यायचे। तुम्ही पाहू शकता मी कशी शेप देते ते। हलक्या हाताने शेप द्यायचे। किती सुंदर असा शेप आलेला आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त शेप आलाय। आता आपण हे सर्व जे पीठ घेतलेलं आहे ते सर्व आपण असं बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारामध्ये आपण असे पीसेस करून त्यांना शेप पण दिलेला आहे। आणि आता आपण हे डीप फ्राय करण्यासाठी तेलामध्ये सोड गाईज। तुम्ही पाहू शकता खूप छान असे गोल्डन ब्राऊन कलरचे आपले पोटॅटो बाईट्स रेडी झालेले आहेत। आणि आता आपण हे प्लेटमध्ये एका काढणार। तर आपले पोटॅटो बाईट्सची जी रेसिपी आहे ती रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता। सो तुम्ही पण ही नक्कीच एकदा घरी ट्राय करा आणि कमेंट सेक्शन्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका की कशी झालेली ते। खूप सुंदर आणि टेस्टी आपली रेसिपी झालेली आहे। यम यम वाटती आहे आणि खूप क्रिस्पी क्रिस्पी झालेली आहे तुम्ही पाहू शकता। सो असेच तुमच्या लहान लहान मुलांना संध्याकाळचं स्नॅक्स म्हणून तुम्ही पोटॅटो बाईट्स आणि मी अजून काय काय रेसिपी दाखवल्या तुम्ही देऊ शकता। खूप इझी आणि क्विक रेसिपी आहे। तर आपली रेसिपीची सिरीज तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शन्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि आता मी आपल्या व्हिडिओचा एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब टू माय चॅनल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, स्टे ट्यून अँड थँक्यू फॉर वॉचिंग।